आर्थिक विवंचनेतून शिक्षकाने विष पीत आपलं जीवन संपवलंय. रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. महादेव ज्ञानू वारगुडे असं त्या शिक्षकाचं नाव आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे हे वारगुडे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून समोर आलंय. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी राज्य व केंद्र सरकारला दोष दिलाय. तासिका कर्मचाऱ्यांना लवकर कायम करा, अन्यथा पगारात वाढ करा, नाहीतर माझ्यासारख्या प्रत्येकांवर ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. माझी सोन्यासारखी मुलं सोडून जाताना काय वेदना होतात हे सरकारला आता तरी कळणार आहे की नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मला माफ करा, मी माझी मुलं अर्ध्यात सोडून जात आहे. थोडं संघर्ष करून जगायचं होतं, पण मन आतून पूर्णपणे तुटलेलं आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसाला जगू देणार नाही, हेच का अच्छे दिन? नाही तिथे खर्चाने आमचे पगार वेळेवर द्यायला पैसे नाहीत. अनुराज, सॉरी बाळा, मिस यू.